ग्रामपंचायत निवडणूक जनतेतून सरपंचपदासाठी महादेव खटावकर हे विजयी झाले होते, मात्र अतिक्रमणाच्या तक्रारीमुळे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी खटावकर यांनी 10 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उस्मानाबाद तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वाचं असलेल्या 13 ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंच पदासी राणा जगतसिंह पाटील यांचं बिनविरोध महादेव खटावकर विजयी झाले होते, मात्र अतिक्रमणाच्या तक्रारीमुळे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलं. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपला निर्णय कायम ठेवला. यामुळं एरव्ही अतिक्रमण काढू नये म्हणून आंदोलन होत असताना खटावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दाखवलेलं अतिक्रमण काढावे या मागणीसाठी 10 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. ब्युरो रिपोर्ट, एएन न्यूज, उस्मानाबाद. पद्माकर पण यांनी माझ्या विरोधात अतिक्रमण केलं म्हणून खोटी तक्रार केली होती. तक्रार केल्यानंतर मला जिल्हाधिकारी साहेबांना डिस्क्वालिफाय केलं. त्यानंतर मी आयुक्ताकडे गेलो, आयुक्तातून ती कोर्टात गेलं. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की माझी जागा अतिक्रमणा पुढे नोंद नाही, माझी जागा माझ्या आजोबाच्या नावावर आहे आणि त्याचं रेकॉर्ड बघून मला अपात्र करावं. परंतु कसं न करता याने महसूलचा पंचनामा, तलाट्याचा पंचनामा, मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा ह्याच्यावर मला डिस्क्वालिफाय केलं. त्यानंतर मी कोर्टात गेलो, जागा माझ्या नावावर केली, जागा माझ्यावर केलं, कोणी अतिरिक्त अहवाल असा दिला की माझी तिथं अतिक्रमण नाही. त्यामुळे मी कोर्टात सादर केलं. कोर्टाने यांना सांगितलं की श्रमण ते सुरू बांधून बघायचे कोर्टाला. म्हणजे मी भूमी अभिरेक्त अहवाल घेऊन त्याला अपात्र केलं नाही, यांना केलं. फक्त त्यांचा अहवाल घेऊन माझे भागवत खटावकर यांना 15 दिवसात सरपंच द्यावं, तक्रार झाला पाचपण कामाचं बंद करावं असं सांगितलं होतं. तसं न करता यांनी डबल पुन्हा मोजणी केली. मोजणी केल्यानंतरही त्यांनी सांगितलं की अतिक्रमण नाही. परंतु यांनी मला परत राणा जगतसिंह पाटलाच्या दबावामुळं जिल्हाधिकारी साहेबांनी अपात्र केलं. माझं असं म्हणणं आहे की अपात्र केलं आहे मला 2 वेळ. ही जागा अतिक्रमित आहे, ही जागा फाडावी. फाडल्यानंतर माझं उपोषण केलं. जागा माझं अतिक्रमण असं तसं मात्र मी निघले.